नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज चौडून आपण पन्नास प्रश्नांची जी केची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑश्वक्रमांक चार उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक दुसरा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे त्या ठिकाणी ऑसू क्रमांक तीन राणी या ठिकाणी हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले शहर आहे त्या ठिकाणी उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक चौथा उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालिलबेकी कोणत्या शहराशे आहे राष्ट्रीय अक्षांश क्रमांक 2 38 अक्षांश सिमारेष या ठिकाणी यो गॅस रॉयल प्रश्न क्रमांक 5 मीनाबकम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मीनाबकम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे राष्ट्रीय अक्षांश क्रमांक 3 चेन्नई शहर या ठिकाणी यो गॅस रॉयल प्रश्न क्रमांक सहावा अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मॉर्टिन ल्युथर किंग या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सातवा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑस्ट क्रमांक तीन बर्लिन या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक आठवा पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते त्या ठिकाणी क्रमांक चार थायलंड देश या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक नव्वा इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन लंडन या ठिकाणी योग्यास रोयल प्रश्न क्रमांक दहावा हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात त्या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग्यान्सिरो यो प्रश्न क्रमांक अकरा बा भारतामध्ये एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे भारतामधली एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक दोन मदर तेरेसा या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक बारा वा सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेरावा हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षांनी दिसतो हॉलेचा धूमकेतू हा परत किती वर्षानंतर दिसतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुन्हा परत तो वर्षांनी या यो ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक चौदा वा जगामधला सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे जगामधला सर्वात खोल गर्ता म्हणजेच मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक एक पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग रश्न क्रमांक पंधरावा फिलिपाइन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे फिलिपाइन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन पेसो या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक सोळावा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी क्रमांक तीन आठ सप्टेंबर या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक सतरावा पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक अठरावा वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणीस देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्या जवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे पंचावन्न या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक वीस स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा प्रामुख्याने उपयोग करतात या ठिकाणी अशोक क्रमांक तीन मॅगनीज या ठिकाणी योग अपश क्रमांक एकेवीस सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे या ठिकाणी औषध हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक बावीस हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो हिऱ्याचा अपवर्तनाक खालीलपैकी किती असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोन पॉईंट बेचाळीस या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक चोवीस खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं नाव आहे खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं नाव आहे ठिकाणी कोसी नदी या प्रश्न क्रमांक पंचवीस सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अन्नाई मुडी या ठिकाणी योग्यांचे रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत या ठिकाणी औषध क्रमांक एक सातपुडा डोंगर रांगा या ठिकाणी योग्यांशी रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मन्नारची खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाडे आहेत मन्नारची खाडी व वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकोणतीस संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन जळगाव जिल्हा ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक तीस छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी अशोक क्रमांकातील माहुली सातारा या ठिकाणी योग गॅन्सिरोल प्रश्न क्रमांक एकतीस सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन पुणे या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस पेंच प्रकल्प खालीलपैकी पे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे पेंच प्रकल्प खालीलपैकी पे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे त्या ठिकाणी औषक्रमांकतून मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग गॅसरोईल दशक क्रमांक तेहतीस आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते खालीलपैकी कोणती आंब्याची एक जात उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते त्या ठिकाणी औषक्रमांक चार हापूस आंबा या ठिकाणी योग गॅसरो होईल भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते भारतामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे त्या ठिकाणी एकूण जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक सन सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सदतीस भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक राष्ट्रपती या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक अडतीस संसदेची एका वर्षामधून एकूण किती अधिवेशने होतात संसदेची एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने होतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन एकूण दोन अधिवेशने या ठिकाणी योग्य ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशुभ क्रमांक एक सुकुमार क्रमांक चाळीस भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटना दुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटना दुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन सन एकोणीसशे शहात्तर या ठिकाणी यु कॅन्स रुईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जून सन अठराशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग गॅन सुरु होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस जिबेच्या बेचा शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते जिबेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन गोड या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लसी शोधून काढली होती एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लसी शोधून काढलेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन देवीची लस या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे त्वचा रोग हा खालीलपैकी योग प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कर्डधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते कर्डधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते त्या त्याठिकाणी अशुक्रमाकातील कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अंधांसाठी लिपी हो खालीलपैकी कोणी शोधून काढली होती अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढलेली आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन लुईस ब्रेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर जिल्हा ठिकाणी योग्य रोईल ऑप्शन क्रमांक पन्नास वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन न्यूझीलँड देश या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकावन्न भूमध्य समुद्राची किल्ले असे खालीलपैकी कोणास महटले जाते भूमध्य समुद्राची असे खालीलपैकी कोणास महटले जाते सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील